न्यूज सुपर वन सत्याचा बुलंद आवाज। कोपरगाव शहरातील प्रभाग क्रमांक 12 मधील गटरीचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याबाबत प्रभागातील मावळा ग्रुपच्या वतीने कोपरगाव नगरपालिकेला निवेदन देण्यात आले। सदर निवेदनात त्यांनी म्हटलं आहे की कोपरगाव शहरातील प्रभाग क्रमांक 12 मध्ये जोगदान घर ते सुभाष नाथा पगारे घर इंद्रनगर या ठिकाणी अंडरग्राउंड गटरीचे काम करण्यात आले। सदर गटरीचे काम वर्क ऑर्डर प्रमाणे झालेले नाही। यात नमूद केल्याप्रमाणे गटरीसाठी NP2 क्लास दर्जाचा पाईप वापरावा असे असताना सदर ठेकेदाराने NP2 क्लास दर्जाचा पाईप न वापरता साधे पाईप वापरले आहेत। 60x45x90 cm या मापाचे चेंबर बनवलेले नाही। काही चेंबर 4 इंचीचे बांधकाम केले आहे। सदर चेंबरसाठी वापरण्यात आलेल्या विटा जुन्या आणि तुकडा बीट वापरण्यात आलेल्या आहेत। सदर चेंबरमध्ये सिमेंट काँक्रीट तळाला केलेले नाही। सिमेंट काँक्रीट हाफ राऊंड पाईपला केलेले नाही। तसेच RCC कव्हर ढापे MD 140 kg टाकलेले नाही। सदर अंडरग्राउंड पाईपच्या खाली इस्टिमेटप्रमाणे मुरुम टाकावा असे असताना त्या ठिकाणी कोणत्याही पद्धतीचा मुरुम टाकण्यात आलेला नाही। सदर गटार रोडपासून 4 ते 6 इंच पाईप वरती आले आहेत। सदर काम अतिशय निकृष्ट दर्जाचे केले आहे। तसेच सदर काम इस्टिमेटप्रमाणे केलेले नाही। तरी सदर कामाची चौकशी व्हावी, संबंधित ठेकेदाराला कामाचे बिल अदा करू नये अशी विनंती या निवेदनातून करण्यात आली आहे। आज आम्ही नगरपालिकेमध्ये मावळा ग्रुपच्या वतीने निवेदन देण्यात आलेलं आहे। प्रभाग क्रमांक 12 मध्ये जोगदंड घर ते सुभाष नाथा पगारे घरपर्यंत भूमिगत गटरचं काम होत आलेलं आहे। त्या ठिकाणी एकंदरीत जे भूमिगत गटर केले ना ते 4-4, 5-5 इंच रोडाच्या वरती त्याला भूमिगत गटर म्हणावं का? नगरपालिकेने जेप्रमाणे इस्टिमेट दिलेलं होतं त्यांना ठेकेदारांना, त्याप्रमाणे कोणतंही काम करण्यात आलेलं नाही। त्या हिशोबाने आम्ही निवेदन देण्यात आलेलं आहे की नगरपालिकेने ज्या पद्धतीने इस्टिमेट दिलेलं आहे त्या प्रकारे ठेकेदाराने काम केलेलं नाही। खाली मुरुम टाकण्याचं इस्टिमेटमध्ये होतं ते खाल्लं, परत त्याच्यानंतर जे मीटर टाकलेलं आहे ते पण जास्त टाकलेलं आहे। त्याच्यानंतर खाली काँक्रीट करायला लावलं होतं चेंबर खाली, ते केलेलं नाही। चेंबरवरती जे ढापे होते ते 140 किलोचे वजनाचं ढापं होतं, म्हणजे बेस्ट क्वालिटीचं। परत त्या ठिकाणी नगरपालिकेने इस्टिमेटप्रमाणे दिलेलं NP2 क्लासचा पाईप होता तो वापरण्यात आलेला नाही। तुम्ही पाईप पाहिल्यांना तुम्ही आता नगरपालिकेमध्ये याचे फोटो पण जोडलेले पाईप चेंबर त्यांनी कसे बांधले, अक्षरशः काही ठिकाणी चेंबर बांधले 4-4 इंचवरती खंदायला जागा होती, त्यांना 9 इंचीचं माप टाकता येत होतं, 9 इंचीचं बांधकाम करता येत होतं। त्यांनी बाहेरून प्लास्टर केलेलं नाही, आतून प्लास्टर केलं, घोटाई केलेली नाही, एकदम निकृष्ट दर्जाचं काम करण्यात आलेलं आहे त्या ठिकाणी। आम्ही नगरपालिकेत हे मागणी केली का इस्टिमेटप्रमाणे हा काम झालेलं नाही, ते काम झालेलं नाही। तुम्ही नगराध्यक्षांनी CEO नी परत त्याच्यानंतर बांधकाम अधिकारी यांनी चौकशी करावं का त्या ठिकाणी कोणत्या पद्धतीचं काम झालेलं आहे, किंवा त्या गटेला ढाळ आहे का नाही, पावसाचं पाणी नळाचं आलेलं पाणी ते त्याच्यातून रोडावरचं वाहणार नाही। तर नगरपालिकेमध्ये हीच मागणी करायला आलो तर हा हे काम इस्टिमेटप्रमाणे झालेलं नाही, यांनी नगराध्यक्ष CEO बांधकाम अधिकारी यांनी त्या कामाची चौकशी करावं आणि त्याच्यानंतर ठेकेदारावरती काय कारवाई करता येईल ते त्यांनी योग्य ते निर्णय द्यावं। तोपर्यंत नगरपालिकेने नगराध्यक्षाने CEO ने त्यांचं बिल अदा करू नये, त्याची चौकशी व्हायला पाहिजे। नगर अधिकाऱ्यांचं काम होतं, कामावरती ठेकेदार काय करू आलं, 4 इंच करावलं का 9 इंच करावलं, आतून बाहेरून प्लास्टर करतंय का नाही करतंय, तुम्ही येऊन पहा। तोपर्यंत ज्याची चौकशी होणार नाही तोपर्यंत नगरपालिकेने त्यांचं बिल देण्यात येऊ नये। यावर योग्य ती कारवाई ठेकेदारावर झाली नाही तर ठेकेदाराविरुद्ध आणि नगरपरिषदेविरोधात तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा मावळा ग्रुपच्या वतीने या निवेदनातून देण्यात आला आहे। न्यूज सुपरवनसाठी हा पिच्छेक कोपरगाव।